ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दौंडमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधामध्ये तीव्र निदर्शने केली। व्यापाऱ्यांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसादही दिलाय। चंद्रकांत पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांच्या विरोधात केलेल्या अपमानजनक वक्तव्यांमुळे दौंडमधील वातावरण तापले। दौंड सातत्याने महापुरुषांबाबत होणाऱ्या अपमानजनक वक्तव्यांमुळे महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उठली असतानाच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या महापुरुषांच्या अपमानजनक वक्तव्यांमुळे नवीन वादाला तोंड फुटलंय। यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दौंड शहरातील रस्त्यावर उतरून पालकमंत्री पाटील यांच्या विरोधामध्ये तीव्र निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी करत पुतळ्याचे दहन करण्यात आले। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अश्विन वाघमारे, नागेश धेंडे यासह हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी झाले होते। महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जे अत्यंत बेजबाबदारपणाने जे वक्तव्य केलेलं आहे, महापुरुषाबद्दल त्यांनी अपमानास्पद आणि त्यांची अवहेलना होईल अशा पद्धतीचं वक्तव्य या ठिकाणी चंद्रकांत पाटील यांनी केलेलं आहे, त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम त्यांचा या ठिकाणी जाहीर धिक्कार करतो आणि निषेध करतो। वास्तविक पाहता चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषाबद्दल बोलण्याचा त्यांना अधिकार नाही। त्यांनी जे महापुरुषाबद्दल वक्तव्य केलेलं आहे की महात्मा फुले, कर्मराव भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांनी भीक मागून या ठिकाणी शाळा सुरू केलेल्या आहेत, या ठिकाणी या वक्तव्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आणि चंद्रकांत पाटील, तुम्हाला या ठिकाणी जर खऱ्या अर्थाने सत्तेची बस्ती जर आली असेल, सत्तेमधून तुम्हाला जर खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये जर दबाव तंत्र वापरायचं असेल, तर आंबेडकरी जनता या ठिकाणी तुमचा हा दबाव सहन करणार नाही आणि निश्चित काळामध्ये, काही काळामध्ये तुमचं सरकार हे गडगडल्याशिवाय राहणार नाही, पडल्याशिवाय राहणार नाही, एवढी शक्ती या भीम सैनिकांमध्ये आहे आणि आंबेडकर आणि बहुजन समाजामध्ये आहे। आणि त्यामुळं आजच्या या दौंड शहर बंदला या ठिकाणच्या सर्व व्यापाऱ्यांनी, सर्व कार्यकर्त्यांनी, दौंडच्या जनतेने आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिला आणि आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी दौंड शहरामध्ये जी परंपरा आहे की ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये कुठल्या प्रकारची घटना होईल त्यावेळेला पहिला परिसाद हा दौंडमधील उमटत असतो आणि तशा प्रकारचं पाऊल या ठिकाणी आम्ही, या ठिकाणी अश्विन वाघमारे असेल, आम्ही सर्व कार्यकर्ते आहे यांनी उचललेलं आहे, त्याबद्दल सर्व भीमसैनिकाचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। आणि आपण असंच समाजावरती आणि महापुरुषावरती ज्या ज्या वेळेला अन्याय अत्याचार किंवा होईल त्यावेळेला आपण पेटून उठलं पाहिजे, आपण उठलं पाहिजे, आपण संघर्ष केला पाहिजे। बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे आपल्याला की तुम्ही संघर्ष करा, न्याय, समता आणि स्वातंत्र्य ही आपली बिरुदावली आहेत आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला आपण सामोरं जाऊया आणि या ठिकाणी पुन्हा एकदा कुठला गट तट, कुठला पक्ष न पाहता आंबेडकरी चळवळीमध्ये सर्वांनी एकत्र यावं अशी या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो आणि सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय भारत। आज दौंड शहर बंद पुकारण्यात आलेलं आहे, सर्व व्यापाऱ्यांनी सहकार्य केलेलं आहे, दौंड बंद आहे आणि आमची भूमिका अशीच आहे की चंद्रकांत पाटीलवरती आणि भगतसिंग कोश्यारीवरती देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा आणि जो मनोज गरबडे नावाचे जो आमचा भीमसैनिक आहे पिंपरी चिंचवड या ठिकाणी 307 आणि 128 ब असे 12 प्रकारचे गुन्हे त्याच्यावरती दाखल करण्यात आलेले आहेत, दाखल झालेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत, नाहीतर आम्ही देशभर आंदोलन पेटवल्याशिवाय राहणार नाही, आम्ही शांत बसणारे औलाद नाहीत। एवढंच बोलतो आणि थांबतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी हरिभाऊ बळी, दौंड। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।